हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एमपीएससी ट्रिक चॅनल. मी अजय कुमार गोसावी. आज आपण इंग्रजी व्याकरण ह्याच्यामध्ये दुसरा भाग बघणार आहोत. ऑलरेडी पहिला भाग आपण बघितला होता. आयटम्स अँड फ्रेजेसमध्ये काही फ्रेजेस बघितले होते, आयोगाचे प्रश्न बघत होतो. त्यालाच त्याच भागाला किंवा त्याच घटकाला आपण आता आजही कंटिन्यू करणार आहोत. तर आज आपण वेळ न दौडता ॲक्च्युली आपलं जे लेक्चर आहे त्याला सुरुवात करूया. आपल्या आजचा पहिला प्रश्न आहे, द वे ही इज बर्निंग द कॅन्डल ॲट बोथ एंड्स ही विल सून बी अ पॉपर. द अंडरलाईन फ्रेज मीन्स, म्हणजे अंडरलाईन फ्रेजचा अर्थ सांगायचा आहे. दिलंय काय, बर्निंग द कॅन्डल ॲट बोथ एंड्स, म्हणजे बर्निंग द कॅन्डल असा तुम्हाला अर्थ होतो. आता बर्निंग द कॅन्डल म्हणजे काय, तर तुमची फ्रेज इथं येते टू बर्न द कॅन्डल, टू बर्न द कॅन्डल ॲट बोथ एंड्स, ॲट बोथ एंड्स म्हणजे काय, टू बर्न द कॅन्डल ॲट बोथ एंड्स याचा अर्थ काय होतो, त्याला आता म्हटलं जातं तुम्ही एखाद्या गोष्टीची जेव्हा उधळपट्टी करता याचा अर्थ काय होतो, उधळपट्टी करणे असा त्याचा अर्थ होतो. टू बर्न द कॅन्डल ॲट बोथ एंड्स याचा अर्थ होतो उधळपट्टी करणं. मग उधळपट्टी करणे याच्याबद्दलचं इथं तर लॉजिकली बघा, रिझनेबल म्हणजे तो येऊ शकत नाही उधळपट्टीमध्ये, मॉडरेट येऊ शकत नाही, याचा अर्थ टू बी एक्स्ट्रा व्हॅजंट, टू बी एक्स्ट्रा व्हॅजंट म्हणजे उधळपट्टी, याचा अर्थ पर्याय क्रमांक एक बरोबर आहे. म्हणजे द वे ही इज बर्निंग ॲट द कॅन्डल ॲट बोथ एंड्स ही विल सूनर बी सून बी पॉपर असा अर्थानं होतो. म्हणून टू बर्न द कॅन्डल ॲट बोथ एंड म्हणजे उधळपट्टी करणं या अर्थानं तिथं वापरला गेलं. ठीक आहे, हा विचारला होता संयुक्त गट क मुख्य 2018 प्रश्न. पुढचा प्रश्न आहे त्याच परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न होता, इव्हन दो दे वेअर क्लोज फ्रेंड्स दे घेव नो क्वार्टर टू इच अदर इन द बॉक्सिंग रिंग. म्हणजे असं दिलंय आणि फ्रेज ओळखा म्हटलंय, अंडरलाईन फ्रेजचा अर्थ सांगा म्हटलंय. दिलंय काय, नो क्वार्टर म्हणजे घिव नो क्वार्टर असं अंडरलाईन पाहिजे होतं, घिव नो क्वार्टर, कारण फ्रेज काय होते, घिव नो क्वार्टर. घिव नो क्वार्टर म्हणजे काय, आपण एखाद्या व्यक्तीला दयामया दाखवत नाही, म्हणजे दयामया दाखवणं, दयामया न दाखवणं, म्हणजे त्याच्यावर दया करत नाही, दयामया त्याला दाखवत नाही, जरी लहान असला कसा असला तरी त्याच्यावर दयामया न दाखवणे या अर्थानं ही फ्रेज वापरली जाते. दयामया न दाखवणे म्हणजे काय, आता तुम्ही याच्यामध्ये बघा, टू घिव नो वाईन येणार आहे का, नाही. टू घिव नो मनी नाही येणार. तर टू घिव नो, टू शो नो मर्सी, मर्सी म्हणजे दया, म्हणजे टू शो नो मर्सी हा तुमचा करेक्ट आन्सर झाला. म्हणजे फ्रेज काय होती, इव्हन दो दे वेअर क्लोज फ्रेंड, जरी ते दोघं क्लोज फ्रेंड असले तरी दे घेव नो क्वार्टर टू इच ऑदर इन द बॉक्सिंग रिंग, बॉक्सिंग रिंगमध्ये ते एकमेकाला दयामया दाखवत नाहीत. म्हणजे घेव नो क्वार्टर, नो क्वार्टर म्हणजे दयामया न दाखवणे, मर्सी म्हणजे दया, म्हणून टो शो, टू शो नो मर्सी हे तुमचं यामध्ये करेक्ट आन्सर आहे. लक्ष देत आहे, हा सुद्धा संयुक्त गट क मुख्यला विचारला होता. आता कंबाईन मुख्यला कसा प्रश्न विचारला होता तो बघूया. प्रश्न असा आहे, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मीनिंग ऑफ द अंडरलाईन फ्रेज ऑर आयटम. संयुक्त गट ब मुख्य 2018 विचारलेला प्रश्न दिलेलं होतं, इट इज नेसेसरी टू कीप अवर चिन अप, टू कीप अवर चिन अप इन दीज ट्रेसफुल डेज. ओके, ट्रेसफुल डेज, टू घी टू कीप आवर चिनअप म्हणजे काय, टू कीप चिनअप, टू कीप चिनअप म्हणजे काय, की तुम्ही तिचा धीर सोडू नका, तुमचा धीर सोडू नये, धीर सोडू नका अशा अर्थानं वापरलेलं आहे. की धैर्य न सोडणं, धैर्य न सोडणं हा घटक, म्हणजे कसं की तुम्ही जेव्हा एखाद्या घटकामध्ये कठीण कामामध्ये, तुमच्याकडं कसं आहे कठीण प्रसंग म्हणू शकतो आपण, कठीण प्रसंग किंवा जास्त स्ट्रेसफुल तुमचा प्रसंग आहे, या प्रसंगामध्ये तुम्हाला आनंदी राहणं या अर्थानं तो वापरला जातो. आनंदी राहणं म्हणजे धीर सोडू नये, कठीण प्रसंगात आनंदी राहणं. म्हणजे इट इज नेसेसरी टू कीप अवर चिन अप इन दीज स्ट्रेसफुल डेज, कठीण प्रसंगामध्ये तुम्ही आनंदी राहा, आनंदी राहा किंवा धीर सोडू नका, म्हणजे तुम्ही पॉझिटिव्ह राहा. याचा अर्थ इथं बघा, बी स्ट्रॉंग, बी पॉझिटिव्ह. आता प्राऊड येणार आहे का इथं, की धीर सोडू नका, कठीण प्रसंगात आनंदी राहा, याचा अर्थ बी प्राऊड येणार नाही. याचा अर्थ एक आणि तीन, अर्थ एकच होऊ शकतो, स्ट्रॉंग म्हणजे तुम्ही धीर सोडू नका, मजबूत राहा, बी पॉझिटिव्ह म्हणजे तुम्ही पॉझिटिव्ह गोष्टीने विचार करा. ओके, याचा अर्थ एक आणि तीन हे तुमचं करेक्ट आन्सर आहे. लक्षात आलं, टू कीप चिन अप म्हणजे काय, तर कठीण प्रसंगात आनंदी राहणं किंवा धैर्य न सोडणं या अर्थाने या ठिकाणी वापरलं जातं. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, सेम ऑप्शन आहे, सॉरी, विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन्स कॅरीज द मीनिंग ऑफ द अंडरलाईन आयटम. ठीक आहे, हे सुद्धा राज्य संयुक्त गट प मुख्य 2018 विचारलं होतं. दिलंय काय बघा, अ लिटल मोअर प्रेशर अँड ही विल बी आउट ऑफ आउट फॉर द काउंट. ही लक्षात घ्या, ही विल बी आउट फॉर द काउंट, आउट फॉर द काउंट म्हणजे याचा अर्थ काय होतो, इथं तुम्हाला थोडंसं विचार करा, आउट
फॉर द काउंट म्हणजे तिथं या अर्थानं वापरलं जातं, म्हणजे तो बेशुद्ध पडणं किंवा हा त्याच्यामधून बाहेर पडणं या अर्थाने या ठिकाणी वापरलं जातं. म्हणजे कसं, तर फॉर एक्झाम्पल तुम्ही बघा, तुम्ही बॉक्सिंग रिंग आहे, बॉक्सिंग रिंगमध्ये ना कसं असतं, प्रतिस्पर्धी खाली पडल्यानंतर तिथं आकडे मोजले जातात, 1 ते 10 पर्यंतचे आकडे मोजले जातात, आणि ते आकडेवारी मोजल्यानंतर जर तो प्रतिस्पर्धी जो खाली पडला आहे तो जर उठला नाही तर तो हरला असं घोषित केलं जातं. हरला म्हणजे तो बीटन झाला अशा प्रकारे तिथं वापरलं जातं. म्हणजे अ लिटल मोअर प्रेशर, आणखी त्याच्यावर प्रेशर थोडंसं टाकलं तर ही विल बी आउट फॉर द काउंट. आउट द फॉर द काउंट म्हणजे काय, तर त्याच्यावर प्रेशर जास्त टाकल्यानंतर तो बीटन होईल, म्हणजे तो हरेल या अर्थानं, तो जिंकेल नाही. इटल मोअर प्रेशर म्हणतोय ना त्याच्यामुळं, ही विल बी आउट फॉर म्हटले, याच्यामुळं जिंकणं म्हणजे व्हिक्टोरियस येणार नाही, रीच येणार नाही, फ्री येणार नाही, हरेल म्हणजे बीटन या अर्थानं वापरलं जातं. म्हणजे बेशुद्ध किंवा बेशुद्ध होणं किंवा पडणे या अर्थानं तिथं वापरलं गेलेलं आहे. आय होप हा घटक लक्षात आला असेल. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन्स कॅरीज द मिनिंग ऑफ द अंडरलाईन ऍड, ही हॅज अ हॅबिट ऑफ पुटिंग द कॅट अमंग द पिगन्स. ओके, पुटिंग द कॅट अमंग द पिगन्स म्हणजे काय, अडचणी निर्माण करणं. काय करणं, अडचणी निर्माण होणं, अडचणी निर्माण करणं. आता अडचणी निर्माण करणं म्हटल्यावर इथं लगेच कळते क्रिएटिंग ट्रबल्स अँड कॉन्ट्रावर्सीज, अडचणी निर्माण करणं किंवा ट्रबल, म्हणजे त्याला सवयच आहे, हॅबिट म्हणजे सवय असणं. ही हॅज हॅबिट ऑफ पुटिंग द कॅट अमंग द पिगन्स, म्हणजे तुमचं क्रिएटिंग ट्रबल्स अँड कॉन्ट्रावर्सीज हे तुमचं या ठिकाणी करेक्ट आन्सर असणार आहे. ठीक आहे, पुढचे प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन्स कॅरीज द मिनिंग ऑफ द अंडरलाईन ॲडम, संयुक्त गट ब मुख्य 2018 मिस्टर गुप्ता हु इज वन ऑफ द ट्रस्टीज अ बिग चॅरिटी इज सस्पेक्टेड ऑफ फिदरिंग हिज ओन नेस्ट. आता टू फिदर, आता इथे फ्रेज कुठली वापरली जाते, टू फिदर वन्स ओन नेस्ट, म्हणजे टू फिदर वन्स ओन अ नेस्ट म्हणजे काय, की गैरमार्गानं कमवणं, म्हणजे तुम्ही एखाद्या चुकीच्या मार्गानं कमवता, म्हणजे तुम्ही लाच घेणं किंवा तुम्ही असा घटक असतो की तुम्ही पैसे चांगल्या मार्गानं, 2 नंबरचा पैसा म्हणतो आपण, गैरमार्गानं कमवणं म्हणजे 2 नंबरचा पैसा. आता 2 नंबरचा पैसा म्हणजे बिईंग लेझी डुईंग वर्क येणार आहे का नाही, जनरस येणार आहे का नाही, निग्लेक्टिंग जॉब येणार आहे की नाही, मेकिंग मनी डिसऑनेस्टली म्हणजे चुकीच्या मार्गानं. याचा अर्थ मिस्टर गुप्ता हू इज वन ऑफ द ट्रस्टीज ऑफ अ बिग चॅरिटी इज सस्पेक्टेड ऑफ मेकिंग मनी डिसऑनेस्टली म्हणजे फिदरिंग हिज ओन नेस्ट, म्हणजे तो गैरमार्गानं पैसा कमवतोय अशा अर्थाने इथं वापरलं जातं. तर इथं तुम्हाला या टाईपमध्ये थोडंसं लक्षात घ्या. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. सेम अंडरलाईनचं ओळखा म्हटलं आहे, मीनिंग काय, सुनील डीड नॉट डू हिज जॉब वेल, सुनील डीड नॉट डू हिज जॉब वेल, नाऊ ही हॅज टू फेस द म्युझिक, म्हणजे तो चांगलं काम करत नाही आणि त्याला आता म्युझिक फेस करायचं आहे. म्हणजे चांगलं काम करत नसेल, डीड नॉट म्हणले ना, चांगलं काम करत नसेल, फेस द म्युझिक म्हणजे आता त्याला सामना करावा लागेल, जे येणारं पुढचं संकट आहे ना त्या संकटाचा सामना करावा लागेल. म्हणजे फेस द म्युझिक म्हणजे काय, येणाऱ्या संकटाचा सामना करणं म्हणजे फेस द म्युझिक. याचा अर्थ येणाऱ्या संकटाचा सामना करणं म्हणजे फेस बॅड कॉन्सिक्वेन्स, म्हणजे तुमचं करेक्ट आन्सर बी असणार आहे, वर्क अगेन येणार नाही, प्लीड विथ अथॉरिटी येणार नाही, री रेकॉर्ड द सॉन्ग येणार नाही. इथं वर्क फेस बॅड कॉन्सिक्वेन्स म्हणजे संकटाचा सामना करणं येणाऱ्या, याचा अर्थानं पर्याय क्रमांक 2 हे करेक्ट आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, तुम्हाला अंडरलाईन फ्रेजचा अर्थ ओळखा म्हटले, देअर शॉप्स आर बाय वर्ड फॉर गुड व्हॅल्यू, बाय वर्ड फॉर गुड व्हॅल्यू म्हणजे बाय वर्ड फॉर गुड व्हॅल्यू म्हणजे काय, की जेव्हा एखादा व्यक्ती असतो किंवा त्याचं नाव, म्हणजे आता तुम्ही लक्षात घ्या, तर तुम्ही आता चित्रे भाकरवडी म्हणला, चित्रेची भाकरवडी, तर भाकरवडी बनवणाऱ्या बऱ्याच कंपन्या आहेत, बरेच घटक बरेच बनवतात प्रोडक्ट, पण चित्रेची भाकरवडी म्हणजे त्यांचं नाव आहे, म्हणजे त्यांचा ब्रँड आहे, ब्रँड आहे. म्हणजे एखादा व्यक्ती असेल किंवा तो चित्रले असतील तर ते चित्रेच्या भाकरवडीसाठी जास्त फेमस आहेत, लोक गेले तर भाकरवडीच घेणार आहेत. म्हणजे एखाद्या घटकासाठी एखाद्या व्यक्तीचा जर तो ब्रँड असेल किंवा त्याचं नाव असेल ना, तर तोच घटक त्या ठिकाणी कॅरी फॉरवर्ड केला जातो. म्हणजे द शॉप्स आर बाय वर्ड, बाय वर्ड फॉर अ गुड व्हॅल्यू म्हणजे जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीमध्ये निपुण असता, म्हणजे एखादी व्यक्ती किंवा नाव हे जेव्हा वैशिष्ट्यपूर्ण एखाद्या गुणामुळं किंवा एखाद्या स्वभावामुळं आदरानं घेतलं जातं तेव्हा बाय वर्ड ही फ्रेज वापरली जाते. म्हणजे काय, हिचं तुम्हाला पहिल्या ऑप्शनमध्येच कळून जाते, अ पर्सन ऑर थिंग, अ पर्सन ऑर थिंग दॅट इज वेल नोन फॉर अ पर्टिक्युलर क्वालिटी, त्या पर्टिक्युलर क्वालिटीसाठी फेमस आहे, म्हणून मी तुम्हाला म्हटलं दीज शॉप्स आर बाय वर्ड फॉर अ गुड व्हॅल्यू,
बाय वर्ड म्हणजे एखाद्या पर्टिक्युलरली घटकासाठी ब्रँडसाठी वापरलेला तो शब्द आहे. म्हणून पर्याय क्रमांक एक हे तुमचं करेक्ट आहे. आय होप हे एक्सप्लेनेशन तुम्हाला सफिशियंट असेल. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, डिसिप्लिन इज ऑन द वेन, ऑन द वेन, डब्ल्यू ए एन ई, ऑन द वेन इन स्कूल्स अँड कॉलेजेस दीज डेज असं म्हटलं आहे. करेक्ट अर्थ ओळखा. आता ऑन द वेन याचा अर्थ काय होतो? ऑन द वेन म्हणजे एखाद्या घटकाला ना, समजा आता मोदीची लाट उसरली म्हणतात, म्हणजे एखाद्याच्या घटकाला उतरती कळा लागणं, उतरती कळा लागणं या अर्थानं ते वापरलं जातं. उतरती कळा लागली, आता विराट कोहली सध्या रन निघत नाही त्याच्या बॅटमधनं, म्हणजे त्याचा तो ओसरलाय, फॉर्म ओसरलाय किंवा त्याला उतरती कळा त्याच्या बॅटिंगला लागली असा अर्थानं वापरलं जातं. म्हणजे ऑन द वेन म्हणजे उतरती कळा लागणं किंवा ओसरणं, कमी कमी होत जाणं. म्हणजे डिसिप्लिन इज ऑन द वेन इन स्कूल्स अँड कॉलेजेस दीज डेज. आता उतरती कळा लागणं म्हणजे कमी कमी होत जाणं, डिक्रीजिंगमध्ये. मग इथे इन्क्रीजिंग दिले, म्हणजे तुम्हाला इथं बघा, स्प्रेडिंग येणार नाही, इन्क्रीजिंग येणार नाही, स्पिरल. इथं डिक्रीजिंग सरळ दिसतंय, म्हणजे कमी कमी होत चाललंय. याचा अर्थ पर्याय क्रमांक चार हे तुमचं करेक्ट आन्सर असणार आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, आयडेंटिफाय द मिनिंग ऑफ अंडरलाइंड आयटम इन द फॉलोइंग सेंटेन्स. ही वॉज ड्रेस्ड अप लाईक अ डॉग्ज डिनर, लाईक अ डॉग्ज डिनर. डॉग्ज डिनर म्हणजे कसा अर्थानं की डॉग्ज डिनर किंवा डॉग्ज ब्रेकफास्ट अशी एक फ्रेज आहे. डॉग्ज डिनर किंवा कधी कधी असं वापरलं जातं डॉग्ज ब्रेकफास्ट, डॉग्ज ब्रेकफास्ट. ठीक आहे, डॉग्ज डिनर किंवा डॉग्ज ब्रेकफास्ट म्हणजे काय की एखादा व्यक्ती असा गबाळ्यासारखा दिसतो, की गबाळ्यासारखा राहणं, गबाळ्यासारखा असतो, गबाळा, गबाळा म्हणतो ना आपण, गबाळ्यासारखा दिसतोय किंवा त्याचा व्यवस्थितपणा नाही आहे, अव्यवस्थितपणा आहे या अर्थाने याचा वापरलं जातं. ठीक आहे, ड्रेसअप लाईक डॉग्ज डिनर म्हणजे काय, डॉग्ज डिनर म्हणजे या अर्थानं वापरलं जातं. आणि ड्रेसअप लाईक डॉग्ज डिनर म्हणजे काय, झगमगीत कपडं घालणं अशा अर्थानं वापरलं जातं. म्हणजे तुम्हाला ड्रेस्ड इन गबाळ्यासारखा म्हणजे ट्रॅडिशनल वे, पुअरली ड्रेस्ड, सिव्हिल ड्रेस्ड, तर इथं तुम्हाला ड्रेस्ड, इथं तुम्हाला डॉग्ज डिनर या अर्थानं वापरलं जातं. पण ड्रेसअप, ड्रेसअप लाईक म्हणते ना पुढं, ड्रेसअप लाईक डॉग्ज डिनर म्हणजे खूप चकचकीत किंवा झगमगीत कपडं घालणं, खूप चकचकीत किंवा झगमगीत कपडं घालणं, म्हणजे ओव्हर ड्रेस्ड इन शॉवी, ओव्हर ड्रेस्ड इन शॉवी या ठिकाणी तुमचं करेक्ट आन्सर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे तुम्हाला, माय ओल्ड कार्स फॅमिली फायनली, ओके सॉरी, माय ओल्ड कार्स फायनली एवढं दिले आणि वन सेवा पूर्वला विचारलं होतं बेस्ट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लॅक अशा अर्थानं वापरलेलं. ठीक आहे, म्हणजे टू गिव अप द गोस्ट, इथं तुमचं करेक्ट आन्सर येतं, टू गिव अप द गोस्ट, गोस्ट, ओके. इथं गॉड येतं का, गॉड नाही, गोस्ट येणार, टू गिव अप द गोस्ट. टू गिव अप द गोस्ट म्हणजे काय की इथं अर्थ मरणवर इतर दुसरा काम करायचं थांबणे असं आहे. म्हणजे या वाक्यामध्ये ना दुसरा अर्थ घेतला आहे, टू गिव अप द गोस्ट म्हणजे तुमचं इथं माय ओल्ड कार्स फायनली टू गिव अप द गोस्ट म्हणजे थांबलेली आहे, काम करायची थांबलेली, माझी जी जुनी कार आहे ती काम करायची थांबले या अर्थानं तिथं वापरलं. म्हणजे टू गिव अप द गोस्ट म्हणजे एक तर मरण असणं किंवा इतर दुसरा अर्थ असतो, म्हणजे दोन अर्थ आहे त्याचे. एक तर टू गिव अप द गोस्ट म्हणजे मरण पावलं, मरण होणे, पण आता कार माझे मरण पावले असं म्हणू शकत नाही आपण, की काम करायची थांबले, काम करायची थांबले, म्हणजे कार आता जुनी आहे आणि ती काम करायची थांबली आहे अशा अर्थानं वापरले. याचा अर्थ माय ओल्ड ओल्ड कार्स फायनली टू गिव अप द गोस्ट या अर्थानं वापरले. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, जे अभियांत्रिकी सेवा पूर्वला विचारलं होतं, एन्व्हायरमेंटॅलिस्ट हॅव नो एक्स टू ग्रीन, नो एक्स, ए एक्स ई टू ग्रीन, म्हणजे काय अर्थ, याचा काही अर्थ असतो, म्हणजे कसं की काही ठिकाणी आपल्याला स्वार्थ असतो, म्हणजे काही स्वार्थ असणं, काही स्वार्थ असणं, एक्स टू ग्रीन ही त्याची फ्रेज आहे, एक्स टू ग्रीन, स्वार्थ असणं, काही काहीतरी आपला स्वार्थ असतो, म्हणजे आपण कोणतेही काम करताना काहीतरी आपला स्वार्थ त्या ठिकाणी असतो, म्हणजे असतोच, ओके. काही स्वार्थ असणं म्हणजे ग्रीन, एक्स टू ग्रीन, नो एक्स टू ग्रीन म्हणजे काही निस्वार्थीपणानं, म्हणजे हॅव सम सेल्फिश मोटिव्ह असं येणार. एक्स टू ग्रीन म्हणजे स्वार्थ असणं, नो शब्द जोडला म्हणजे तो स्वार्थ नसणं, स्वार्थ नसणं म्हणजे काय, निस्वार्थी, निस्वार्थी म्हणजे तुम्ही सेल्फिश, म्हणजे हॅव सम सेल्फिश मोटिव्ह हा तुमचा या ठिकाणी करेक्ट आन्सर असणार. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, सेल्फिश पॉलिटिशियन्स आर ट्रबलसम फॉर दोज हु डू नॉट टो द लाईन, टी ओ ई, टो द लाईन, म्हणजे तुम्हाला इथं काय वापरलं, टो द लाईन म्हणजे असे काही अधिकारी असतात की ते मनासारखं वागतात, म्हणजे अधिकाऱ्यांच्या मनासारखं वागणं म्हणजे टो द लाईन,
म्हणजे जे अधिकारी असतात या अधिकाऱ्यांच्या अधिकारांच्या ओके त्या अधिकाऱ्यांच्या मनासारखं वागणं, कोणासारखं मनासारखं त्यांच्या, त्याला काय म्हणतात. म्हणजे सम पॉलिटिशियन्स असे असतात आर ट्रबल सम फॉर दोज हू डू नॉट टो द लाईन. म्हणजे अधिकाऱ्यांच्या मनासारखं वागणं म्हणजे ॲक्ट अकॉर्डिंग टू देअर विल, ॲक्ट अकॉर्डिंग टू देअर विल, हे तुमचं करेक्ट ॲन्सर असणार आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, चूज द राईट ऑप्शन ऑफ द फॉलोइंग अंडरलाईन आयटम. टुडे ही इज इन हाय स्पिरिट, तो सध्या खूप हाय स्पिरिटमध्ये, हाय स्पिरिटमध्ये म्हणजे तो खूप आनंदी आहे, खूप आनंदी आहे म्हणजे तू खूप आनंदानं आहे, आनंदानं म्हणजे जॉयफुल, म्हणजे ही इज इन जॉयफुल अशा अर्थानं वापरू शकतो. टुडे ही इज इन जॉयफुल म्हणजे तुम्हाला कशा पद्धतीनं प्रश्न विचारला होतो त्या पद्धतीनं तुम्ही फोकस करा. म्हणजे आयटम्स अँड फ्रेजेसमध्ये आपण आतापर्यंत जवळपास 29 घटक प्रश्न आयोगाचे बघितलेत, आणखी येणाऱ्या पुढच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. दुसरं म्हणजे जे कोणी अनअकॅडमीवर असतील तर तुम्ही नक्की जॉईन करू शकता. अनअकॅडमीवर फ्री स्पेशल क्लास आपले तिथं दररोज होत असतात, त्याच्यासाठी रेफरल कोड आहे MPCTRICK6716 हा कोड वापरा. अनअकॅडमीने ह्या डाउनलोड करा, त्या ठिकाणी हा कोड वापरून तुम्ही एनरोल करा, तुम्हाला त्याचा जास्त फायदा किंवा बेनिफिट होईल. ठीक आहे, तर एक घटक लक्षात ठेवा, अनअकॅडमीवरनं गुगल प्ले स्टोरवरून ते ॲप मिळते, ते डाउनलोड करा आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. तुम्हाला फ्री क्लासेस होत असतात त्याच्यासाठी हा रेफरल कोड टाकावा लागतो. हा रेफरल कोड टाकला तर तुमचा फ्री प्लॅन ॲक्टिवेट होईल आणि तुम्हाला सेशन्स पाहता येतील. तर आजच्या भागामध्ये आपण एवढंच पाहतोय, नेक्स्ट भागामध्ये बाकीचा इतर घटक आहे तो पाहूया. आज आपण या ठिकाणी थांबतो. ओके, थँक्यू.